चंद्रपुर वन परिक्षेत्र में 5 शावकों के साथ बाघिन कैमरा में कैद होने से आश्चर्य व्यक्त किया जा रहा है। बाघिन के 5 शावक होना यह घटना अंशकालीन है। विशेषकर बाघिन ने यह शावक एक गांव के समीप दिए थे, जिसे वन विभाग ने काफी गुप्तता बरती। बाघिन और शावक ग्रीष्मकाल में गांव के समीप ना आए, इसलिए वन विभाग ने इस इलाके में कृत्रिम तालाब तैयार किया था। हाल में यह सभी शावक सुरक्षित होकर 10 से 12 महीने के हैं। बारमाही नदियां, उत्तम भक्ष्य और संपन्न जंगल यानी चंद्रपुर, ऐसी इस जिले की पहचान है। ताजा समाचार से यह फिर एक बार अधोरेखित हुआ है। हाल में बाघ और वन्य जीव इनके बारे में सभी और चर्चा का विषय होने पर बाघिन और शावक का पता न लगने देते उनकी देखभाल करना यह वन विभाग के सामने एक बड़ा आह्वान था। इसमें विभाग सफल हुआ है। चंद्रपुर परिक्षेत्र मध्ये फेब्रुवारी 2018 मध्ये आपल्याला एक वाघीण 5 बछड्यासह गाव तलावाच्या शेजारी पाणी पिण्यासाठी नियमितपणे येत असल्याची घटना निदर्शनास आली। त्या अनुषंगाने आपण उपाययोजनामधून एक जुनी सिंटॅक्स टँक आपण त्या गाव वनामध्ये असलेल्या नाल्यामध्ये लावून त्याच्यामध्ये आपण मजुरांच्या द्वारे नियमितपणे तिथे पाणी टाकल्यामुळे सदरचे वाघ आणि त्याचे कब तिथेच पाणी पिणे सुरू केले असल्यामुळे सदरचा वाघ आणि त्याचे कब गावाजवळ येण्याचे बंद केले। त्यामुळे सदरच्या परिसरातील नागरिकांना एक सुरक्षासुद्धा प्रदान करण्यात आली आणि अशा प्रकारे एक 4 ते 5 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण त्यांना नियमितपणे पाणी पुरवठा केला असल्यामुळे त्यांनासुद्धा एक सुरक्षा प्रदान झाली आणि त्यांची वाढीसाठी एक निकोप वातावरण तयार केलं आणि ते सध्या सुदृढ आहे आणि सदरचे कब हे आता 1 वर्षाचे झाले आहेत।